जी लोकांनी पहिल्यांदा तक्रार आणली त्यांनी एकदा तक्रार दिली इथे की मग हे सभागृह सोडून घरी जायला हरकत नाही, कारण आपली आलेली तक्रार त्याच्यावरती आपल्याला अधिकाऱ्याला 10-15 दिवस वेळ पण द्यावा लागेल. 15 दिवसांनी पुन्हा आपण कदाचित 15 दिवसांनी मी नाही भेटणार पण कलेक्टर साहेबांकडे आपण आलात तर आपल्याला त्याच्या तक्रारीचं काय झालं काय नाही झालं ते पण सांग. आणि ज्या लोकांच्या जुन्या तक्रारी आहेत त्या लोकांनी इथे थांबावं. आम्ही डिपार्टमेंट वाईज म्हणजे एकानंतर एक खातं असं करत सगळ्यांना वन बाय वन बोलवू, प्रत्येकाला वैयक्तिकरित्या इथे वरती बोलवू. जे जुने तक्रारदार आहेत जे अनुपालनासाठी आलेले आहेत ते किती लोक आहेत इथे, तर त्या लोकांनी इथे बसून राहायचं. आणि प्रत्येक जुन्या लोक जे तक्रारदार आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की जे अर्ध न्यायिक प्रकरण असतात ती पुन्हा महसूल अधिकारी असतील किंवा कृषी खात्याचे असतील किंवा ग्रामीण विकास खात्याचे असतील किंवा सहकार खात्याचे असतील, त्या लोकांना त्यांचं अनुपालन जर पटलं नसेल, त्यांच्याबद्दल झालेला निर्णय त्यांच्या मनाच्या विरुद्ध वाटत असेल, तर त्यांनी वरच्या ऑफिस मध्ये जाऊन त्याची अपील करायची असते. पाहतो काय कुठे असता इथेच थांबा इकडून घेतो बोलो. ये बच्चे का राशन कार्ड सुपर में है क्योंकि इसके 3 बच्चे नाबीनाम गए देंगे कर देंगे धन्यवाद जी. जो जूने लोग इतना जागा नियम में बैठने को ना तो कर देंगे. ये राशन कार्ड बन गया ये तुम जूना है तेरा देखते नवीन है का आपण तक्रार मान्यवर कृपया हॉलच्या बाहेर जायचं आहे. आपल्या तक्रारीवर कोणी 15 दिवसात उचित कारवाई होईल. कृपया आपसात बोलू नका. आणि ज्यांच्या जुन्या तक्रारी आहेत त्यांनी आपापल्या जागेवरच बसत आहे तिथून कृपया हॉलमध्ये कोणी कर देतो ज्याची नवीन तक्रार आहे त्यांनी द्या पहिल्यांदा काय नवीन तक्रार आहे कोणाची मी आता अर्ज दिला मी माझ्या पॉलिटिक पूर्ण मदत करतो जे काही नियम चांगलं आहे करतोय आम्ही तुमचं काम करतो. तुम्हारा पहली बार दे रहे अर्ज दे दिए मेरे को. जिनका हो गया ना देख के तो घर गए तो भी चले का बर काय झालं मी पाहू. नवीन अर्ज आहे का कोणाचा नवीन पहिल्यांदा आणलाय ना इथे कोणाचा अर्ज आहे का नवीन प्रलंबित तक्रारींची काही तक्रारकर्त्यांची पोलीस विभागाशी निगडीत प्रलंबित तक्रार असेल तर त्यांनी